नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे काल जे आपण वेबसाईटवरती वेळापत्रक बदल झालेलं पाहिलं होतं त्यानुसार मित्रांनो सात ऑक्टोबरपासून तुमच्या परीक्षेसाठी प्रारंभ होणार आहे सुधारित वेळापत्रक मित्रांनो असं असणार आहे सात ऑक्टोबरला दोरखंडलवाल आणि वरिष्ठ सहाय्यक लेखाची परीक्षा असेल आठ ऑक्टोबरला विस्तार अधिकारी सांख्यिकी दहा ऑक्टोबरला विस्तार अधिकारी कृषी व आरोग्य प्रवेक्षक आणि अकरा ऑक्टोबरला लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ सहाय्यक लेखा यांच्या परीक्षा असणार आहेत त्याचबरोबर अकरा ऑक्टोबरला अजून स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड याचाही समावेश असणार आहे त्यांच्या प्रत्येक सिप्टनुसार ही माहिती दिलेली आहे फक्त मित्रांनो तीन तारखेला आणि पाच तारखेला पेपर होणार नाही कारण की या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी तीन दहा आणि पाच दहा या कालावधीत ऑनलाईन परीक्षा काही अपरिय कारणास्तव पुढं ढकलण्यात आलेली आहे नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे सकाळमध्ये आजच्या तारखेची याच्यामध्येही तीच माहिती दिलेली आहे त्यामुळे कन्फर्म होतं आहे या ठिकाणी तीन आणि पाच तारखेच्या या ठिकाणी एक्झाम तुमच्या होणार नाहीत पुढील सात आठ न दहा आणि अकरा या तारखेपासूनच्या एक्झाम तुमच्या होणार आहेत सात तारखेपासूनच्या तर सात तारखेला या ठिकाणी पाहू शकतात ज्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांनी एकदा चेक करायचे आहे की त्यांचे हॉलटिकीट डाउनलोड होत आहेत का सात तारखेला रिंगमेन आणि सिनियर असिस्टंट अकाउंट्स यांचे पेपर असू शकतात त्यानंतर आठ तारखेला एक्सटेन्शन ऑफिसर स्टॅटिक्सचा फक्त पेपर असणार आहे सिफ्ट थ्रीमध्ये आता बाकीच्या जिल्हा परिषदांनी देखील मग वेळापत्रक प्रसिद्ध करणं गरजेचं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या जाहिरातीमध्ये ज्या ज्या पदांची या ठिकाणी जाहिरात आली होती त्यानुसार अडजस्ट करून सिपनुसार त्या त्या तारखेचं तर मित्रांनो जसं आजच्या तारखेला किंवा सोमवारपर्यंत वेळापत्रक येतील ऑफिशियल वेबसाईटवरती बाकी जिल्हा परिषदांची किंवा इतर जिल्हा परिषदांची तशी तुमच्यापर्यंत माहिती मित्रांनो व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल तर ह्या आजची न्यूज जी आहे याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की सात ऑक्टोबरपासून या ठिकाणी परीक्षेस प्रारंभ होणार आहे तर ही माहिती मित्रांनो महत्त्वाची आहे तुमच्यासाठी ज्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांनी एकदा तुमचा प्रोफाईल लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे आता मित्रांनो ज्या पदांसाठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत त्या पदांचं वेळापत्रक कधी येईल आपण मागच्या वेळेस कारण याचं पाहिलं होतं का वेळापत्रक पुढं गेलेलं आहे तर परीक्षा केंद्र मित्रांनो यांना भेटलेली नव्हती त्याच्यामुळे या ठिकाणी एक्झाम पुढं टाकलावी लागली होत्या दोन दिवस सात ऑक्टोबरपासून आता सुरुवात होणार आहे तर ज्या पदांसाठी सर्वाधिक अर्ज आलेले त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे जसं की ग्रामसेवक आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के चाळीस टक्के प्रयोगशाळा अधिकारी ही बाकीची राहिलेली पदं आहेत या संवर्गाचे अद्याप वेळापत्रक निश्चित झाले नसून वेळापत्रक प्राप्त होताच प्रसिद्ध करण्यात येईल तर याबद्दल मित्रांनो अजून निश्चित झालेलं नाही पहिले या, या वरचे एक्झाम होतील मित्रांनो त्यानंतर बाकीचे वेळापत्रकं देखील प्रसिद्ध होतील जशी त्याबद्दल माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो तुम्हाला सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी पुस्तक हवं आहे तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्याचबरोबर इतर जी सर्व पदं आहेत टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नवीन पुस्तक बनवलेलं आहे जे की आहे मित्रांनो टी सी एस आय बी पी एस सामान्यज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये या पुस्तकाची मित्रांनो पाचवी आवृत्ती देखील प्रसिद्ध झालेली आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक आहे तर ह्या पुस्तकामध्ये सध्या जी सार्वजनिक आरोग्य विभाग गटगडची पदभरती होते त्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता जसं की पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल त्यानंतर सिपाई असेल दूरध्वनी चालक असेल ड्रायव्हर असेल या सर्व पदांच्या तांत्रिक प्रश्नांचा त्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे आणि आरोग्यसेवक पुरुष हे जे पद आहे यासाठी जो नवीन सिलेबस आलेला आहे त्याला आय बी पी एसच्या शंभर टक्के पॅटर्नुसार या पुस्तकाची रचना केलेली आहे यामध्ये मित्रांनो पाच हजार दोनशे प्लस तांत्रिक ओनरलायनर प्रश्नांचा फास्ट रिव्हिजनसाठी त्यांनी के समावेश केलेला आहे तर आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला हे खूप महत्त्वाचं असं पुस्तक आहे विजेपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा कुठल्याही बुक तुम्हाला पाहायला भेटेल